चौक रेल्वे स्टेशनमध्ये एका मालगाडीच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबई येथून पुण्याकडे जाणारी रेल्वेची मालगाडीला सिग्नल नसल्याने पनवेल कर्जत लोहमार्गावरील चौक रेल्वे स्थानकात थांबली असता स्थानकाच्या परिसरात गवताला आग लागली होती. या आगीने रेल्वेमधून ज्वलनशील पदार्थ पेट्रोल वाहून नेणाऱ्या डब्याने आग पकडली. यामध्ये एक डबा आगीच्या भक्षस्थानी पडला. घटनेची माहिती मिळताच चौकमधील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सोनटक्के, फिरोज शेख केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत, खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे, खोपोली फायर ब्रिगेड, टाटा स्टील, MIDC, रिलायन्स कंपनी या फायर टेंडर घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत एक बोगी आगीच्या भक्षस्थानी सापडली. सुदैवाने संपूर्ण मालगाडी सुरक्षित राहिल्याने चौक परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मालगाडीला 52 बोगीमध्ये पेट्रोल वाहून नेले जात असताना ही आगीची घटना घडली.